अहो जेलमध्ये जाईल त्याला काय, तुम्ही वर्ष दोन वर्ष नाथाबूच्या जेलमध्ये जाण्याची वाट पाहताय, पण तुम्ही त्याची काळजी करू नका, मी बाहेरच राहणार आहे, मी काही केलेलं नाही आहे, गुन्हा केलेला नाही, तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाही, तुझ्यासारख्या काही लबाड्या केलेल्या नाही, काही मी कुणाच्या जमिनी हडप केलेलं नाही, तुमच्या त्या सुरेशदादा जैनचे व्यवहार झाले तेही मला माहीत आहे, कुणाबरोबर साखर कारखान्याचे व्यवहार झाले ते मला माहीत आहे, ह्याच्या सगळ्या तक्रारी पण ईडीकडे केल्या, त्या कशा तुम्ही दाबल्या त्याचीही मला पूर्वकल्पना आहे, पण हे चालू आहे ना, आता उशीर काय बोलणार तू, तर कलकात छोकरा आहे ना, तो तुझं वय नाही आहे तेवढं नाथाबूच राजकारणातलं वय आहे,